डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असतात त्यांच्या मंत्रिमंडळाने ह्या प्रकल्पाला मान्यता दिली. त्याच्यामध्ये काही हिस्सा हा केंद्र सरकारने उचलला आणि बाकीच्या वित्तीय संस्थांची पण जबाबदारी ही जपाननी आपल्या एमएमआर घेणी आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी उचललेली. माझी एकच खंत आहे की कुठली काम हातामध्ये घेतल्यानंतर त्या कामाला विलंब लागतो आणि त्याच्यामुळं साहजिकच आपल्या नागरिकांना नाहक त्रास त्याचा सहन करावा लागतो. ईस्टर्न फ्रीवेचा मगाशी उल्लेख करण्यात आला, आपण आज पेपर मध्ये वाचलं असेल. अलीकडच्या काळामध्ये आपल्या समुद्रावरून देखील विमान पाण्यात टेक ऑफ घेऊ शकतात किंवा त्या ठिकाणी जमिनीवरून पण टेक ऑफ घेऊन आपल्या वेगवेगळ्या टॅंक मध्ये देखील ती विमानं उतरू शकतात. सध्या आपण मुंबई टू त्या ठिकाणी पवना डॅम अशा प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केलेला. हा सगळा जो काही घटाटोप चाललेला आहे, या सगळ्या सुविधा देण्याचं काम चाललेलं आहे की प्रत्येकाला मुंबईमध्ये राहत असताना वाटलं पाहिजे की मुंबई माझा पण विचार करते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जात असताना आता आमच्या नसीम खानांनी उल्लेख केला की हो इथं झोपडपट्टीमध्ये राहणारा वर्ग त्याही गरीब वर्गाने वाटलं पाहिजे की माझं देखील हक्काचं घर देण्याच्या करता मुंबईमध्ये विचार केला जातो. राज्य सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतो. झोपडपट्टी विरहित मुंबई ही तुमची माझी असली पाहिजे आणि या मुंबईमध्ये बाकीच्याही देशातनं किंवा जगातनं कुणी माणसं आली तर त्यांना एक मुंबई अतिशय योग्य पद्धतीनं वाढलेली मुंबई त्या ठिकाणी बघायला मिळाली पाहिजे. शेवटी तुमचं माझं प्रत्येकाचं ते स्वप्न आहे, आपल्याला पण मुंबईमध्ये राहत असताना सगळ्या सुविधा या अधिक चांगल्या पद्धतीनं देण्याच्या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे आणि म्हणूनच आपलं एमएमआरडी असेल, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सिडको काम करत असतं, राज्य सरकार काम करत असतं, वेगवेगळे विभाग त्याच्यातून सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. मला एका गोष्टीचं समाधान की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि केंद्रीय नगरविकास मंत्री सन्माननीय व्यंकय्या नायडू साहेब हे दोन्ही नेते आजच्या कार्यक्रमाला आवर्जून एकाच व्यासपीठावर. अशाच पद्धतीनं सगळीकडे त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि प्रत्येकाचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी यावं, वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमामध्ये हजर राहावं, सगळ्यांनी सगळ्यांचा मान सन्मान ठेवण्याच्या करता नागरिकांनी देखील त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ती खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारताची परंपरा आहे. आजपर्यंत जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भले एखादं सरकार केंद्रात वेगळं असेल, राज्यामध्ये वेगळं असेल, परंतु शेवटी जनतेला जे वाटतं जनता त्यांच्याकडं त्या ठिकाणी तिथली सूत्र सोपवत असते. परंतु कुठेही कुणाचाही अनादर होणार नाही, कुणाचाही अवमान होणार नाही अशा प्रकारची खबरदारी ही प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ती खऱ्या अर्थाने तुमची माझी भारतीय संस्कृती आहे, ते तुमचे माझे भारतीय तशा पद्धतीचा विचार आहे. ही पण गोष्ट आपण सर्व सहकारी मित्रांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आपण मधल्या काळामध्ये इथं नागपूरला पण मेट्रो सुरू करण्याच्या करता राज्य सरकारने पुढाकार घेतला, राज्य सरकारने स्वतःची जबाबदारी पार पाडली, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने पण मंत्रिमंडळामध्ये मान्यता दिली. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडला पण आपण मेट्रो करतोय, त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. मी आता व्यंकय्या नायडू साहेबांना विनंती केली की त्याही कामाला केंद्र सरकारने कॅबिनेट मध्ये मान्यता त्या ठिकाणी द्यावी. खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असताना जी मोठी मोठी देशातली शहर आहे त्या शहरांच्या मध्ये जशी आपल्या कलकत्त्याला मेट्रो झाली, दिल्लीला मेट्रो झाली, पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या माझ्या मुंबईला मेट्रो झाली, तशा पद्धतीनं इतर पण शहरामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबवले गेले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्या त्या राज्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने पण त्याच्यामध्ये भरीव अशा प्रकारची मदत करण्याच्या करता त्या ठिकाणी पावलं उचलली पाहिजे. हीच अपेक्षा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या निमित्तानं व्यक्त करेन. शेवटी कुठलंही काम करत असताना सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग तुम्हाला मला कुणाला करता येत नाही आणि म्हणून जपाननी पण त्याच्यामध्ये आपल्याला हातभार लावण्याचं ठरवलं आणि कमी व्याजामध्ये ते का अतिशय पैसे द्यायचं ठरवलं. अंडरग्राऊंड ज्यावेळेस मेट्रो होतीये त्यावेळेस निश्चितपणे
सगळ्यांना त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. कुठेही लोकांची गैरसोय राहणार नाही, कुठली या मेट्रो मध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ याही बद्दलची खात्री या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी देऊ इच्छितो. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनाच्या बद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करीनच करीन, परंतु सन्माननीय केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचा पण मी आभार मानीन, कारण मुंबईसह राज्याच्या विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्याचा संकल्प आपल्या प्रति प्रत्येक जण या निमित्तानं करत असतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.